करावं लागेल इतकं त्यांचं क्रेडिटॅबिलिटी आहे. पहिला चेंडू या वेळेला गोलंदाजीसाठी सनी कसबेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय आणि सनी कसबे म्हटल्यानंतर थोडा स्लोवर वन येणार ची शफल झालेली पाहायला मिळाली. पण त्यानंतर उमर खानने ज्या पद्धतीने संघ सजवलाय त्याचं कौतुक होईल आणि अर्थात या चौकाराने त्याचं स्वागत सुद्धा होईल. पहिला चौकार उमर खानच्या बॅटमधून. या स्पर्धेतला 40वा चौकार पाहायला मिळाला जो उमर खान प्रथमेश गोसावी ज्याचा डाव आहे आणि प्रथमेश गोसावी वरती हा मोठा फटका कोकण सम्राटाचा अर्थात मुंबईच्या सम्राटाचा उमर खानच्या बॅट मधून निघालेला दंडणी दे धक्का आणखीन एक चक्का. करावं लागेल कारण विश्वास नाकवा यांच्याकडून 500 रुपयाचं परत एकदा पारितोषिक आलंय. कुठल्याही एक्सप्रेस धन्यवाद. प्रथमेश गोसावी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला पण काही फरक पडत नाही. आणखीन एक दर्जेदार ब्युटिफुल सिक्स. करूया प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अंबरजू नाकवा याच्याकडून 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी विश्वास नाकवा यांच्याकडून सुद्धा 500 रुपये जमा झालेले आहेत. धन्यवाद, थँक्यू. हा असं आपण काहीतरी जोडला जातो आणि त्या इमोशन्स फार महत्वाचे असतात. सुधीर साबळे पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन या वेळेला उमर खानसाठी सुद्धा थोडासा बॅक ऑफ द लेंथ चेंडू टाकला होता. त्याला माहिती होते की उमर या वेळेला कव्हर्स किंवा पॉईंटच्या डोक्यावरून तटवण्याचा प्रयत्न करेल पण बरोबर त्याच्या झोन पेक्षा थोडा वाईडर अँगलला चेंडू टाकला होता. मला वाटत नाही पाहायला मिळतोय गैनीनाथ या ठिकाणी पाहते. पण या ठिकाणी बघा ना उमर आपल्याच लईमध्ये दिसून येतात आणि लयबद्दी फलंदाजीसाठी ते ओळखले जातात आणि म्हणतात ना की फलंदाजा लय सापडली तर त्याला गोलंदाजीचं भय नसते आणि या ठिकाणी एक मोठा स्ट्रोक आलाय जरूर पण धावा किती मिळते आहेत. मिळतील धावा 4 चौकार. क्रिकेटची सुद्धा मोठी स्पर्धा भरवली जाणार आहे आणि शर्यतींची मात्र आवड तर खूपच आहे. आमदारांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय प्री क्वार्टर फायनलचा हा सामना आहे साईबाबा रिव्हर्स बोटनी विरुद्ध सागरी गणेश थळ या दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय. त्यानंतर इतर मान्यवर सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वच्या सर्व मान्यवरांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. केजी मित्र मंडळसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आमचे मित्र पंकज नाकवा यांनी सुद्धा प्रत्येक विकेटला 500 रुपये लावलेत. उलेश नाकवा यांनी सुद्धा विकेटला 500 रुपये लावलेत. पण अशा वेळेला क्षेत्र रक्षकाने चेंडूवर यावं की न यावं या द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला संघ पाहायला मिळाला तो साखरचा. जातार 3 मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया था इस गेंदबाज ने कौशल ने. जी हाँ फिर से एक बार मगर इस मरतबा क्लियर किया है. गेंद सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में फिर से एक बार आता हुआ ये करारा छक्का. बरोबर आणि दुसऱ्या बाजूला बोडणी आणि रेवस हे सुद्धा पहिल्यांदाच सहभागी झालेत. ओहो ऐसा लग रहा था पहली नजर में कि गेंद ये स्क्वायर लेग दिशा में कैच में तब्दील होगी मगर अचानक उस गेंद ने इतना डिस्टेंस क्लियर किया और देखते देखते सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. मैदानामध्ये आंब्याच्या सीझन मध्ये जेव्हा कोकणामध्ये सुरुवात झाली क्रिकेट अर्थात महाशिवरात्री चषकाची ती गंमत्ता लज्जत्ता आपण अनुभवणार आहोत. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण नेहमी म्हणतो ना की वक्त की फितरत हे दोस्त कब प्यादे को प्रत्येक वेळेला पंकज पाटील हे दडपण दबाव असतं. दडपण दबाव गोलंदाजावरती पंकजचं स्वागत केलं जातंय उमर खानच्या नावाने. प्रेक्षकांना सुद्धा आयवा केल्या षटकामध्ये अधिक धावा खर्च झाल्यानंतर आता कंजूष गोलंदाजी ज्याला म्हणतात ना क्रिकेटमधली खडूस वृत्तीने तुम्हाला मैदानात सामोरं जावं लागेल. या वेळेला क्षेत्ररक्षण ये नाही चलवे गेन बाउंड्री
सातत्याने जिंकताना पाहायला मिळायचा, पण लिगसी तुटते कधीतरी कुठेतरी, आणि त्याचं उत्तर तोडून दाखवावं लागतं, जोडून दाखवावं लागतं मैदान. पहिला चेंडू या वेळेला भिरकावून दिलाय लॉंगॉन, लॉंग ऑफ मधून ट्रॅव्हल होतोय, इट्स अ वेलकम फॉर साईबाबा बोर्डनी रेवस ग्रामस्थ मंडळ. पाच मध्ये आता सात धावांची आवश्यकता आहे. चोवीस चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता होती. क्षेत्ररक्षण करणारा नवगाव संघ जिंकणार की फलरा मित्रा? फटका मारलाय, फटका फसलाय आणि चेंडू चौक